चला गुड इव्हनिंग मंडळी गुड इव्हनिंग सगळ्यांना एकदा ऑडिओ व्हिडिओचं कन्फर्मेशन द्यायचं आहे ओके उमेश बळीराजा खूप चांगलं नाव ओके झालं 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 चालू झालं चालू झालं हा शिवानंद चला नमस्कार नमस्कार गुड इवनिंग संकेत ऑल क्लिअर व्हेरी गुड एकच मिनिट ओके कडू कारले चार अंकिया ओके मोमोरडिसी नावाचं कंटेंट असतं त्याची हा कोकण तारा नावाची व्हरायटी आहे ठीक आहे कारल्यावरती जर तुम्ही पाहिलं तर सारखे चिन्ह असतात त्यामुळे व्हरायटीला नाव तसं दिलेलं आहे ओके धनश्री मयूर अंजली सतीश आलं का कडू कारलं परत चला श्यामल सुबोध गुड इव्हिनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हिनिंग सगळं क्लिअर आहे का चला लवकर जेवढे विद्यार्थी चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं कारण लेक्चरच्या ॲक्टिव्हिटी याच्यावरती स्टार्ट आहेत ओके मागचं मी मशरूम कल्टिरेव्हेशनवरती म्हणजे अळंबीवरती लेक्चर घेतलेलं होतं इथून पुढच्याही लेक्चर याच्यावरती राहतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यावं म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायचं सगळ्यांना राम राम नमस्कार चला ओके भगत सिंग प्राईम प्रणीत रॉयल पाटील ओके श्रीकांत चला तसा तंदुरुस्त आहे मी ॲग्री वर्ल्ड ओके महादेव नाईस लेक्चर झालं सर अळंबीचं ओके थँक्यू हे पण जबरदस्त होणार आहे एकदम जबरदस्त होणार आहे काहीच काळजी करायची नाही सर पेपर कन्फर्म मराठीमध्ये सुद्धा ॲडव्हर्टाईजमेंट आल्याच्या नंतर क्लिअर होईल ओके okay, भाग्यश्री चलो हा आले सगळेजण ओके okay. सगळ्या विभागांच्या ज्या जाहिराती आहेत कृषी सेवकची भरती जी okay. आहे कृषी सेवकची जाहिरात जी आहे कृषी सेवकची जाहिरात जी आहे ही विभागावाईज होते ओके चला हा विभागावाईज होते सगळ्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत दोन हजार सत्तर पेक्षा जास्त जागा याच्यामध्ये आहेत ओके okay? एकदम जबरदस्त असा कार्यक्रम आपला सध्या आहे चांगला कृषीसेवक होण्यासाठी चांगली जबरदस्त सुवर्ण संधी आहे ओके हा आता तुम्ही इथून पुढचं जे आहे दीड तास सॉरी एक तास इथून पुढचा जो आहे तुम सिर्फ मेरे हो किसी के होऊ नाही सकते हा इथून पुढच्या दीड तासामध्ये बिलकुल हलायचं नाही चुळबुळ करायची नाही काहीच करायचं नाही ओके जेवढं सांगेल जसं सांगेल तेवढं फक्त डोक्यात जाऊ द्यायचं शांततेत ऐकायचं बिलकुल हलायचं जा नाही जाग्यावरनं ओके आ, त्याला कुठेही नोट डाऊन करायचं नाही जसं मी मशरूमची पीडीएफ दिली तशी याची पण पीडीएफ देणार पण मशरूम जसं आता तुम्हाला परत वाचण्याची गरज पडणार नाही तसं हे सुद्धा वाचायची गरज पडणार नाही ओके आणि क्वेश्चन याच्यापैकी एखादा तरी क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार आणि त्यावेळेला तुम्हाला हा व्यक्ती ऍज इट इज जशाचा तसा पेपरमध्ये आठवणार हो ओके तत्पूर्वी भरपूर विद्यार्थी कॉल करून त्रास देत आहेत बॅचच्या बाबतीत ओके बॅचेसच्या बाबतीत खूप विद्यार्थी त्रास देत आहेत त्यांच्यासाठी सांगतो परत एकदा सांगतो हे फक्त लक्षात ठेवा कॉल शक्यतो अवॉइड करा ओके याच्यामध्येच मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आपल्या तीनही बॅच आहेत सगळ्यांवरती पन्नास टक्के डिस्काउंट आहे ओके सगळ्यांवरती पन्नास टक्के डिस्काउंट आहे स्पेशल अॅग्रिकल्चरची बॅच इंग्लिश आणि मराठी मध्ये दोन्ही मध्ये होणार आहे हॉर्टिकल्चर सब्जेक्ट सोडून कारण हॉर्टिकल्चर मी एवढा मध्ये घेतलेला आहे तुम्हाला तो इंग्लिशमध्ये जरी पाहिलं तरी तुम्हाला तो सहजपणे मराठी मधला समजून येणार आहे नऊशे नव्याण्णव फीस चारशे नव्याण्णव केलेली आहे जो नॉन टेकवाला जो भाग आहे ज्याच्यामध्ये इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञानवाला जो भाग आहे चौदाशे नव्याण्णव फीस होती नऊशे नव्याण्णव आहे आणि संपूर्ण जो कोर्स आहे याच्यावरती देखील पन्नास टक्के ऑफ आहे तीन हजार फीस होती दीड हजार फीस आहे ओके मराठीसाठी सतीश शिंदे सर इंग्लिश साठी बाळासाहेब शिंदे सर सामान्य ज्ञान साठी आमूलांतरकर सर गणित बुद्धिमत्तेसाठी यादवराव मरकड सर अशी अशी परिपूर्ण टीम आहे बाकीच्या डिटेल्ससाठी जे आहे हे जी पट्टी स्क्रोल होती ही पट्टी बरोबर रीड करा जे नंबर दिलेले हे नंबर वरती कॉल करून तुम्ही बाकीची इन्फॉर्मेशन विचारू शकता एफ ओला ला देखील याच्यावरती प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतो ओके अमरावतीची पण आलेली आहे हा आता इकडे लक्ष द्या आता इकडे लक्ष द्या आपल्या भागाकडे लक्ष द्या ओके ह्या जागा आहेत ठीक आहे थीके? दिस इज जागा हे आठ विभागांमध्ये आपली भरती होणार आहे लातूर विभागामध्ये एकशे सत्तर आहेत औरंगाबाद विभागामध्ये एकशे शहाण्णव आहेत कोकण ठाण्यामध्ये दोनशे चौऱ्याण्णव आहेत अमरावतीमध्ये दोनशे सत्तावीस आहेत बंबाट जागा आलेल्या आहेत नागपूरमध्ये चारशे अठ्ठेचाळीस आखी जनता नागपूर ओके पुणे एकशे अठ्ठ्याऐंशी नाशिक तीनशे छत्तीस आणि कोल्हापूर दोनशे पन्नास इतिहासामधली कृषी विभागामधली सगळ्यात मोठी भरती आहे एकदा जर चान्स गेला तर तुमचे सगळेच वांदे होणार पहिला वांदा होणार लग्नाचा ठीक <laughs> आहे हा ते जे मोठे मोठे प्रॉमिसेस दिले ना तुम्ही की नोकरी आली की माझ्यासोबत लग्न करणार आहे त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे ओके हे जर एकदा संधी हुकली तर पुढच्या पाच वर्षे कृषी सेवकच्या जाहिरातीची अपेक्षा ठेवायची नाही ओके okay? पुढच्या पाच वर्षे कृषी सेवकच्या जाहिरातीची अपेक्षा ठेवायची नाही दोन हजार जागा म्हणजे नॉट अ जोक फक्त साठी ओके okay? अॅग्रिकल्चर आणि अॅग्रिकल्चरच्या सगळ्या अलाईड ब्रांचेसच्या विद्यार्थ्यांसाठी एवढ्या जागा आहेत क्लिअर चलो हा आता इकडे लक्ष द्या आता काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या आज आपल्याला हाँ ओके नाही अटकत आहे गौरव थोडीशी हे जे आहे क्वालिटी जी आहे तुमच्या साईडने थोडीशी कमी करा ओके हां काही प्रॉब्लेम आहे का अटकते हा ठीक आहे ओके सर हा हा हाँ। आता बघा आज आपल्याला एक रेशीम धागा जो असतो ओके okay, हा रेशीम धागा बनतो कसा याच्याबद्दल माहिती पाहिजे आता बिलकुल चुळबुळ करायची नाही जागेवर आता बिलकुल मोबाईलला हात आता बिलकुल इकडे लक्ष द्यायचं माझ्याकडे एक सेकंदासाठी बघायचं नाही ओके ओनली मी अँड मी हा चला ओके आता आज आपल्याला रेशीम किड्याच्या बाबतीत बघायचं आहे रेशीम धाग्याच्या बाबतीत बनायचं आहे ओके पहिली गोष्ट बघा आता हा धागा बनतो कसा तुम्हाला सिलेबसमध्ये हा पॉइंट दिलेला आहे धागा कसा असतो धागा कशापासून बनतो ओके आणि धागा कोण बनवत एवढ्या तीन प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये मिळवायची आहेत आणि परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या तीन वरती प्रश्न राहणार आहे सगळं काही बघायचं धागा बनतो कसा धागा कोण बनवतं धागा कशापासून बनतो आणि धागा कसा बनवायचा असतो एवढ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला भेटली तर तुमचा परीक्षेत एकही सिंगल मार्क या ठिकाणी जाणार नाही ओके okay, परीक्षेमधला एकही सिंगल मार्क तुमचा या ठिकाणी जाणार नाही या प्रश्नांची उत्तर आपल्याला घ्यायची आहेत ओके आता हा जो सेरी जो आहे ज्याला तुम्ही आ, रेशीम शेती म्हणता ओके okay, याची उत्पत्ती बघा कशी झालेली आहे हा जो शब्द आहे ना सेरीकल्चर ओके okay, हा शब्द बनलेला आहे राजांनो ग्रीक शब्दापासून कशापासून बनला ग्रीक शब्दापासून बनला आणि हा ग्रीक शब्द कुठला होता त्याचं नाव होतं सेरी कॉस ओके okay, यातल्या ह्या शेरीचा अर्थ होता सिल्क याचा अर्थ होता सिल्क आणि कॉसचा अर्थ होता कल्चर म्हणजे सिल्कचं कल्चर म्हणजे रेशीमच कल्चर अशा ह्या याची उत्पत्ती झालेली आहे ओके हा हा सेरी वर ग्रीक शब्द प्रश्न बनला ग्रीक शब्द कोणता होता तो शब्द होता सेरी कॉस नावाचा शब्द होता ओके हा सेरिकॉस नावाचा शब्द होता याच्यातला शेरीचा अर्थ होता सिल्क आणि कॉसचा अर्थ होता कल्चर असा हा शब्द बनलेला आहे ओके याची उत्पत्ती बघा कुठं आहे याची उत्पत्ती झालेली राजांनो चायनामध्ये ओके चीन या देशामध्ये याची उत्पत्ती झालेली आहे ओके चीनची एक राणी होती महाराणी तिचं नाव होतं ली झू हा हा आपल्या इकडे अशा नाव नाही पाहायला भेटत हा हा ली झू नावाची महाराणी होती ओके नावातच महाराणी आहे ओके ही महाराणी काय झालं एक दिवस जे तुतीचं झाड असतं आपलं मलवेरीचं जे झाड असतं कुठलं झाड असतं तुतीचं झाड ओके ज्याला तुम्ही मलवेरीचं झाड म्हणता एक दिवशी ही राणी निवांत त्या झाडाखाली बसली होती ओके काहीच काम नव्हतं घरे ओके सगळे काम बिमावरून सगळी राणी या झाडाच्या खाली बसली होती आणि राणी काय करत होती चहा पित होती ओके महाराणी काय करत होती आता इथे लाडानीला महाराणीच म्हणावं लागणार नावच महाराणी आहे ओके ही चहा पित होती चहा पिता पिता काय झालं या राणीच्या कपामध्ये पडलं ककून ओके okay? ते जे ककून असतं ना ककून आता पुढे तुम्हाला सांगतो ककून म्हणजे काय चहाच्या कपामध्ये हे ककून पडलं आणि हे ककून पडल्याच्या नंतर आता राणीला आला राग राणी ती ककून काढायला गेली आता ते चहामध्ये डुबलं आणि ककून काढता काढता ती राणी जेव्हा ते ककून बाहेर काढत होती कपाच्या बाहेर ते काढता काढता राणीच्या हाताला धागेचे यायला लागले ओके राणीला आखं ककून काढायचं होतं ओके कोश ओके हा जे कोश आहेत हे कोश राणीला त्याच्यामध्ये पडलेला तो बाहेर काढायचा होता पण राणीला काय झालं ते त्या याच्यापासून कोशापासून काय झाले धागे यायला लागले मग राणी म्हणली हे काय भानगड आहे ओके मग हळूहळू 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 त्याच्यावरती संशोधन करता करता कळलं की बाबा हे पांढरे जे काही कोश असतो ह्या कोशापासून आपण अतिशय चांगला असा धागा काढू शकतो ओके हे राणीला कळलं तेव्हाच्या काळामध्ये इसवी सन जवळपास सव्वीसशे सत्त्याण्णव मध्ये राणीला कळलं ओके सव्वीसशे सत्त्याण्णव मध्ये कळणार आणि झाडाच्या खाली बसलेली असताना एकट्या आईन्स्टाईन होते मोठ्या मोठ्या सुचतात ओके आपण झाडाखाली बसलो डेज आपण झाडाखाली बसलो की आपल्याला दुसऱ्याच गोष्टी सुचतात हा लग्न करणार तर फक्त तुझ्यासोबतच करणार नाही तर करणारच नाही काही जरी झालं तरी पप्पाला सांगणार की लग्न करणार तर याच्यासोबतच करणार आणि आता कृषी सेवकची जाहिरात आलेली आहे त्याच्यामधनं तू कृषी सेवक बन मी लगेच घरी बोलते जर तू घरी बोलला नाही किंवा जर तू कृषी सेवक झाला नाही तर मी घरी बोलणार नाही आणि जर तू कृषीसेवक नव्हता मी घरी बोलले तर पप्पा मला तर मारणारच मारणार तुला पळू आणतील ठीक <laughs> आहे ह्या गप्पा आपल्या हा रिकाम्या गप्पा पांचड गप्पा ठीके पण राणीला ह्या झाडाच्या जा खाली मलवेरी झाडाच्या जा खाली राणीला एवढ्या मोठ्या गोष्टी मोठ्या मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी सुचलेल्या होत्या ओके हा झाला तुमच्या ह्या सिल्क वर्मचा जो इतिहास आहे ओके हा कसा बनला ओके okay, धाग्याची उत्पत्ती कशी झालेली आहे आपल्या याच्यामध्ये बघा भारतामध्ये जो आपण हा रेशीम धागा आणला ना हा रेशीम धागा आणलेला आहे आपण कोरिया या देशापासून कुठून आणला बाळा हा आणला आपण कोरिया या देशातून आपल्याकडे आलेला आहे ओके okay? आणि तुम्ही साऊथ इंडियन लोक बघा त्यांचा पेहराव बघा ओके okay? त्यांचा आउटफिट बघा ते कशा प्रकारचे ड्रेस वेअर करतात तर त्या लोकांना ह्या सिल्कपासनं अत्यंत प्रेम आहे यांना सिल्कबद्दल या लोकांना खूप जास्त प्रेम आहे त्यामुळं जेवढं सेरीकल्चरच्या बाबतीत ह्या रेशीमच्या बाबतीत जेवढा असेल ना हे सगळं तुम्हाला साऊथ इंडियामध्ये पाहायला भेटतं कारण आपल्या इकडे साऊथ इंडियामध्ये टिपू सुलतान जे आहेत ओके टिपू सुलतानने कर्नाटकामध्ये याचा जास्त प्रसार केला सुलतान ओके या टिपू सुलतानने सगळ्यात जास्त प्रसार कुठे केलेला आहे साऊथ इंडियामध्ये याचा प्रस्ताव हे केला म्हणून तुम्हाला त्या लोकांच्या प्रती त्या लोकांचं बघा तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त कपड्यांबद्दल या रेशीमच्या कापडांबद्दल त्यांना जास्त प्रेम तुम्हाला त्या ठिकाणी जाणवत ओके हे झाले की हायलाइट्स आणखी बघा एक इरी नावाचं सिल्क वर्म आहे ओके एक इरी नावाच इरीला तुम्ही असं म्हणा मराठीमध्ये इंग्लिशमध्ये एकच प्रोनाऊन्सिएशन होणार असं येणार एक इरी नावाचं रेशी रेशीम आहे ओके तर या रेशीमला काय म्हणतात माहिती या रेशीमला म्हणतात अहिंसा रेशीम काय म्हणतो याला आपण अहिंसा रेशीम लक्षात ठेवा फक्त तुम्हाला विचारतील खालीलपैकी कोठल्या रेशीमला अहिंसा आपल्याला महात्मा गांधीजींना सगळ्यात मोठी शिकवण जी आहे ही अहिंसेच्या रिलेटेड आहे ओके याला अहिंसा रेशीम का म्हणतात बघा हे जे असतं ना ह्या जो कोश आहे ना हा हा जो कोश बनवतो ना ही एक आळी कोश बनवत असते बघा लक्ष द्या इकडं याला अहिंसा का म्हणायचं असतं एक अळी असते ती अळी काय करते स्वतःभोवती तिच्या डोक्यामध्ये ग्लँड असते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे सगळ्या फक्त एवढं लक्षात ठेवा ही जी अळी आहे स्वतः असा कोश तयार करते आणि स्वतः त्या कोशाच्या आतमध्ये असते आणि लक्षात या कोशाच्या आतमध्ये ती अळी शेवटी तिच्या भोवती जेव्हा कोश बनलेला असतो याच्या मध्ये ती असते आणि मध्ये आणल्याच्या नंतर मध्ये असल्याच्या नंतर काय करतं आपल्याला ह्या अळीला मारावं लागतं ओके बाकी याच्या बाबतीत जर आपण हिला मारलं नाही तर हिच्यापासून काय होतं याच्या बाहेर असं एक फुलपाखरू यायला लागतं ओके आता ह्या केस केसमध्ये काय असतं बाकीचे जेवढे रेशीमचे प्रकार आहेत ना सगळ्यांमध्ये आपल्याला ह्या मधल्या आळीला मारावं लागतं तिथं आपण हिंसा करतोय तिला आपण मारतोय पण हे जे आहे ना सिल्क वर्म जे आहे शेवटी जेव्हा हिचा असा ककून बनेल हे ककून बनल्याच्या नंतर असा थोडासा गॅप राहतो आणि हा गॅप राहिल्यामुळं काय होतं याच्यामधली जे पाखरू आहे हे पाखरू असं बाहेर निघून जाऊ शकतं मुक्तपणे उडू शकतं मग ह्या केसमध्ये जसं याच्यामध्ये आपण ह्या अळीला मारतोय तसं याच्यामध्ये मारत नाहीत इथं आपण हिंसा करत नाहीत दॅट्स वाय इरी रेशीम इज कॉल्ड ॲज अहिंसा रेशीम त्यामुळं इरी रेशीमला म्हणायचं असतं अहिंसा रेशीम त्याच्यामधली आपण जी अळी आहे ही अळी आपण मारत नाही त्याच्यामधलं फुलपाखरामध्ये रूपांतर ओडिशामध्ये असं उडून जातं इथपर्यंत समजलं असेल तर एकदा लाईक करायचं आणि मला फक्त एकदा रिस्पॉन्स द्यायचा समजलं म्हणून चला इथपर्यंत सांगितलेलं जर तुम्हाला कळलं असेल एकदा फक्त रिस्पॉन्ड करायचं आहे आणि एकदा लेक्चर जर आवडत असेल तर एकदा लाईक देखील करायचं आहे यस बिलकुल राजानं जर समजत असेल आणि डोक्यामध्ये जर जात असेल ना तर बिलकुल रिस्पॉन्स द्या ओके जेणेकरून मला शिकवायला एनर्जी येईल ओके इथपर्यंत सांगतो तुमचा एकही प्रश्न तुम्हाला असा नाही होणार की तुम्ही विसरल्यासारखा वाटेल तुम्हाला इथून पुढचा देखील वाटणार नाही लक्ष द्या इकडे फक्त यस आता या रेशीमचे ना प्रकार आहेत बाळा ओके या रेशीमचे प्रकार पडलेले आहेत बाळा रेशीमचे काय प्रकार आहेत आता हे प्रकार किती आहेत बघा जसं सांगेल तसं सा फक्त डोक्यात जाऊ दे या रेशीमचे असे प्रकार आहेत पहिला आहे मलबेरी रेशीम दुसरा आहे टसर रेशीम तिसरा आहे मोगा रेशीम आणि चौथा आहे एरी रेशीम हे चारच महत्वाचे इथंच तुम्हाला प्रश्न राहणार आहे समजलं ओके हा मलबेरी रेशीम टसर रेशीम मोगा रेशीम आणि एरी रेशीम हे काय रेशीमचे प्रकार आहेत आता हे कुठल्या कीटकांपासून बनतात बघा याचं शास्त्रीय नाव आहे बॉम्बॅक्स मोरी म्हणजे जी अळी बनवत असते जी अळी बनवते हे कोश बनवते त्या अळीचं नाव आहे बॉम्बॅक्स मोरी ओके आता त्याच्यानंतर बघा टसर सिल्क ची जी आळी आहे त्याला म्हणायचं असतं माय लिटा ओके माय लिटा अँथेरिया माय लिटा ओके हा टसर माय लिटा एवढंच लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा मुगा सिल्क मुगा सिल्कच्या नावामध्ये आहे आसा मेन्सिस मराठीमध्ये बघा आसा मेन्सिस आता कसं लक्षात ठेवायचं हा जो मुगा सिल्क आहे ना हा तुम्हाला सगळ्यात जास्त सापडतो आसाम आसाममध्ये हा सगळ्यात जास्त तुम्हाला सापडतो आसाममध्ये म्हणून याच्या नावामध्ये आसामेन्सिस ओके मुगा सिल्कवर तुम्ही लक्षात ठेवा हा आसाममध्ये सापडतो म्हणून याच्या शास्त्रीय नावामध्ये आसामेन्सिस लिहिलेलं आहे याच्या नावामध्ये आसामेन्सिस असा उल्लेख केलेला आहे ओके मायला टसल ठीक आहे आमच्या मराठवाड्यामध्ये बघा आपल्याला जर एखादा नादी लागत असेल तर आपण त्याला म्हणतो मायल याला टसलच देतो याला सोडतच नाही ओके मायलिटा टसल मुगा मुगाच्या नावामध्ये मुगा, मुगा येतो आसाम मध्ये आहे आसामेंसिस क्लिअर पुढचा आता इरी इरी रिसिनी ओके इरी रिसिनी सगळ्यांच्या नावं पाठ झाले पहिला आहे बॉम्बॅक्स मोरी मायला टस्सल मुगा आसामेंसिस इरी रेसिनी याच्या शास्त्रीय नावावरती तुम्हाला प्रश्न राहणार आहे लक्षात ठेवा याच्या शास्त्रीय नावावरती तुम्हाला प्रश्न राहणार आहे आता ह्या सगळ्यांचं उगमस्थान भारत आहे आणि हे महाराणीवाला प्रकार आहे चहावाली राणी चहावाली राणी ओके ह्या चायनामध्ये आहे बाकीच्या तिघांचा ओरिजिन कसा आहे भारतामध्ये आहे फक्त हे एकटच असं आहे ज्याचं साइंट ज्याची फॅमिली जी आहे त्याची बॉम्बे सिडी फॅमिली आहे कारण याचं नाव काय बॉम्बॅक्स मोरी म्हणून फॅमिली काय बॉम्बे सिडी बाकीच्या तिघांची फॅमिली सॅटरडे नाईट सॅटरडे नाईट सॅटरडे नाईट म्हणजे सॅटरनुडी म्हणजे सॅटरनुडी ओके आपल्या लक्षात राहावं म्हणून फक्त लक्षात ठेवायचं सॅटरडे नाईट या तिघांची सॅटरडेनुडी फक्त याच्या नावामध्ये बॉम्बॅक्स आहे म्हणून फॅमिली बॉम्बे सिडी ओके okay? या तिघांचं ओरिजिन भारत याचं एकट्याचं चा फक्त चायना ओके okay? पुढं आता त्याच्यानंतर बघा हा जो आहे ह्या याला म्हणायचं असतं क्वीन ऑफ टेक्स्टाईल्स जेवढे काही कापड बनवतो ना आपण तुम्ही बघा रेशीम म्हटलं की थोडंसं आपल्याला राणी महाराणी यांचा पेहराव आठवतो हो ओके रेशीम म्हटलं की रेशीमचं कापड ओके ज्याच्यावरती स्त्रियांचं सर्वात जास्त प्रेम आहे म्हणून ह्या धाग्याला जे म्हटलेलं आहे आपण याला म्हटलेलं आहे क्वीन ऑफ टेक्स्टाईल्स बाकी मग कॉटन पण आहे बाकीच्या पण गोष्टी आहेत पण याला काय म्हटलं आपण क्वीन ऑफ टेक्स्टाईल्स असं याला म्हटलेलं आहे ओके त्याच्यानंतर बघा याचं उत्पादन जे आहे जगामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन याचं होतं कुठलं होतं मलवेरी सिल्कचं होतं सगळ्यात जास्त जगामध्ये उत्पादन याचं होतं ओके एवढं तुम्हाला सफिशियंट आहे आणि हा जो मुगा रेशीम आहे हा मुगा रेशीम मी तुम्हाला सांगितलं कुठं येतो आसाममध्ये म्हणून याला काय म्हणायचं आसामचा गर्व म्हणायचं ओके म्हणून याला काय म्हणायचं कारण त्याच्या नावामध्ये काय आसाम आहे येतो कुठं आसाममध्ये येतो म्हणून याला म्हणायचं प्राईड ऑफ आसाम ओके okay, आसामचा गर्व ठीक आहे जसं आपल्या इकडं आता आंबा येतो ओके okay, कोकणामध्ये आंबा येतो म्हणून आपल्याला प्राऊड फील होतं की आपला हापूस आंबा आपल्याकडचा आहे तसं हे जे आहे हे जे आहे आसाममध्ये येतं म्हणून त्या लोकांना त्याच्यावरती प्राऊड आहे ओके okay? याला म्हणायचं असतं प्राईड ऑफ आसाम किंवा आसामचा गर्व असं म्हणायचं आणि हे बघा इरी इरीच्या नावामध्ये काय रेसिनी झालं सायंटिफिक नेम पाठ आणि एरीला आपण काय म्हटलेलं होतं अहिंसा रेसिम म्हटलं कारण याच्यामधली अळी त्याच्यामधला पतंग आपण मारत नाही हा बाहेर उडवून जाऊ शकतो म्हणून इरी रेशीमला काय म्हटलं आपण अहिंसा रेशीम असं म्हटलेलं आहे ओके इरीचं सगळ्यात जास्त आपल्या इकडे उत्पादन जे आहे हे उत्पादन आपल्या इकडे होत हा आता अगोदर आपण हे किती किती प्रकार आहेत रेशीमचे एवढे प्रकार पाहिले आता जो आपल्याला आपल्या इकडे जो येतो ना मलबेरी ओके मलबेरी मलबेरीचं असं झाड असतं बघा ठीक आहे या झाडाला असे फळं लागतात ज्याला आम्ही मराठवाड्यामध्ये याला सैतुक म्हणतो बघा सैतुक ओके लहानपणी परवणी विद्यापीठामध्ये भरपूर त्या ठिकाणी प्रोडक्शन होत होतं तिथं आम्ही खाल्लेले आहेत ओके याला सैतुक म्हणतो बघा या फळाला हे जे पानं आहेत ना ह्या पानं जे आहेत हे पानं आहेत मलबेरीचे हे पानं कसे ते राजा मलबेरी मन याला किंवा तुती मन तुती आपल्या इकडे बघा याचं करायचं असेल तर तुतीची लागवड करायची असं म्हणतो बघा आपण ह्या तुतीचं नाव जे आहे ना याचं नाव आहे मोरस अल्बा ओके जसं तुला लाडाने पिल्लू बनतात पण ते तुझं झालं टोपन नाव पण तुझं शास्त्रीय नाव झालं पांडुरंग कदम तसं ह्या झाडाचं सायंटिफिक नेम आहे शास्त्रीय नाव आहे मोरस अल्बा ओके जसा मी कदम परिवारातील आहे तसा हा आहे मोरेसी फॅमिली मधला ओके हा कुठल्या फॅमिली याची मोरेसी फॅमिली आणि हा कुठला आहे ऑब्विसली चायना म्हटलाय तुम्हाला ही जर मलबेरी लावायची असेल ना तर मलबेरी तुम्हाला लावाव लागते अल्कलाइन जमिनीवर ओके जमिनीचा सामुची रेंज आहे बाळा लक्षात ठेव हो। जमिनीचा जो सामु असतो ना हा सामु म्हणजे पीएच आणि हा पीएच मेजर करण्याचे स्केल आहे ओके हा एक शास्त्रज्ञ होता ज्याचं नाव आहे सोरेनसन सोरेनसन यांनी एक पट्टी तयार केली ही पट्टी कशाची आहे ही पट्टी आहे जमिनीचा सामू मोजण्याची तुम्ही सॉइलची टेस्टिंग केली जमिनीचं माती परीक्षण केलं तुमचा पी जर पीएच आला हा पीएच जो असतो याची रेंज असते एक पासन चौदा पर्यंत हे लक्षात ठेवा जमिनीचा सामूह मेजर करण्याच्या पट्टीची रेंज किती आहे एक पासनं चौदा पर्यंत आहे ओके आणि सात जो असतो हा सात ठेवलेला आहे न्यूट्रल ठीक आहे जसं जसं तुम्ही सात पासून एक कडे जाणार तशी तशी तुमची जमीन जी आहे ही आम्लयुक्त आहे ओके म्हणजे ऍसिडिक असणार आहे ऍसिडिक जमीन आणि जसं जसं तुम्ही सात प्रश्न चौदाकडे येणार तशी तशी तुमची जमीन अल्कलाईन बनते तर हिमलवेरी कोणत्या जमिनीत येते बघा स्केल इथून इकडे चालू झाली ती सात पर्यंत ओके थोडीशी स्लाइटली अल्कलाईनकडे याचा प्रवास जो आहे हा प्रवास याचा चा चालू होतो ओके न्यूट्रल म्हणजे उदासीन यस न्यूट्रल म्हणजे उदासीन हे शास्त्रज्ञाचं नाव तुम्हाला विचारतात आणि दुसरी एक स्केल आहे जिचं नाव आहे पी एफ स्केल ती दिलेली आहे स्कोफील्ड या शास्त्रज्ञाने लक्षात ठेवा ही कोणी दिली स्कोफिल्ड या शास्त्रज्ञाने दिलेली आहे मोरसल्वा मोर्याशी चायना आणि अल्कलाईन जमिनीमध्ये याचं प्रोडक्शन ज्याचं प्रोडक्शन येतं ही जे ये तुती आहे हे जे तुतीचं झाड आहे याच्यासाठी कोणती सगळ्यात चांगली व्हरायटी आहे जर मला असं वाटलं की उद्यापासून माझ्या माझ्या शेतामध्ये मला रेशीमची शेती करायची किंवा मला तुतीची लागवड करायची तर मी कोणती रेशीमची जात निवडणार माहिती आहे मी निवडणार व्ही वन कोणती जात आहे सगळ्यात चांगली ही आहे व्ही वन ओके बघा याचं जवळपास सहा ते सात हे तुम्हाला विचारणार आहेत फक्त चांगली जात कुठली आहे व्ही वन ही चांगली जात आहे ओके आणि जे चॉकी असतात आता पुढे आपण समजून घेणार आहोत चॉकी म्हणजे काय त्या चॉकीचं उत्पादन करण्यासाठी एक जात आहे जिचं नाव आहे येस थर्टी सिक्स येस थर्टी सिक्स या तुतीच्या जाती आहेत जशा आंब्याच्या आहेत आम्रपाली मलिका ओके रत्ना अल्फान्सो तशा तुतीच्या जाती आहेत व्ही वन एक आहे आणि येस थर्टी सिक्स या दोन महत्वाच्या लक्षात ठेवा तुम्हाला जर तुती लावायची असेल जसं आपल्या घरी आपण मोगरा लावतो जसं आपल्या घरी मोगरा लावतो मोगरा काय करतो काडी आणतो आपण काडी आणून लगेच आपल्या जमिनीमध्ये लावतो तुम्हाला जर गुलाब लावायचा असेल तर तुम्हाला डोळा भरणी करावी लागते ज्याला तुम्ही म्हणता टी बडिंग ओके okay. टी बडिंग म्हणता रोजचं असं प्रोडक्शन होतं पण तुम्हाला जर मोगरा लावायचा असेल तुम्हाला जर जास्मिन लावायचं असेल तर तुम्ही सरळ सरळ काय करता जास्मिनची फांदी तोडता आणून लगेच जमिनीमध्ये जे आहे हे जमिनीमध्ये गाडून टाकता तसंच मलवेरीचं प्रोडक्शन होत ओके okay? तसंच मलवेरीचं प्रोडक्शन होतं मलवेरीचं कशाने प्रोडक्शन होतं छाट कलमाद्वारे म्हणजे याला काय म्हणायचं स्टेम कटिंग याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार तुम्ही स्टेम कटिंगने याचं प्रोडक्शन होणार आहे क्लिअर पुढं Yes. एक हा मलबेरीच्या पानावरती जो आहे ना हा मलबेरीच्या पानावरती एक भयानक रोग येतो त्या रोगाचं नाव फक्त एकदा लक्षात ठेवा त्या रोगाचं नाव आहे टुकरा ओके फक्त टू च्या ठिकाणी डू टाकू नका हा तुम्ही लाडाने आणि एखाद्याला म्हणता ना हा ठीक आहे समजलं असेल तुम्हाला हा आहे टुकरा ठीक आहे हा मलबेरीच्या पानावरती सगळ्यात जास्त येणारा रोग आहे आणि हा होतो कशामुळं मिलीबग नावाच्या किटकामुळे ओके okay? मिलीबगमुळे मुळे मलवेरीच्या पानांवरती एक रोग होतो त्या रोगाचं नाव आहे टुकरा म्हणजे बोकड्या ओके okay? हा जो रोग आहे हा याचा सगळ्यात भयंकर रोग आहे आणि हा होतो कशामुळं हा लाडानं म्हणतो ना आपण टुकरा ठीक आहे तुमचे शब्द फक्त लाडाचे शब्द बाहेर आले पाहिजेत रे एकदा घरच्यांनी वाचले पाहिजे फक्त ते तुमचे हा नाही जर पळू पळू हंगल ना घरच्यांनी तुम्हाला बघा फक्त फक्त ते बाहेर आले पाहिजे तुमच्या लाडाचे शब्द इकडे लक्ष द्या आता ही जी कीड आहे तर ही कीड कशावरती येते बघा कोवळ्या पानांवरती येते आणि पानांवरती आल्याच्या नंतर काय होते जो पानांमधला रस आहे पानांमधला जो हिरवेगारपणा आहे हा हिरवेगारपणा ती शोषून घेते ओके आणि ऑब्विसली मलबेरीच्या पानावरती याचा जो परिणाम आहे हा परिणाम याच्यामध्ये पडतो नंतर काय होणार आपले पानं ऑबियसली कोमेजून जाणार गळणार ओके आणि याच्यावरती पाण्या जे आहेत हे आकर्षणार वगैरे सगळा मलबेरीवरती फरक होतो हा सगळा फापट पसारा झाला पाना असे होणार वाकडे होणार वाळणार गळणार पडणार पण प्रश्न इतर राहणार टुकरा ओके मिनीबग मुळा हा मलबेरीवरचा सगळ्यात भयानक रोग जो आहे हा रोग या ठिकाणी लेक्चर आवडत असेल आणि डोक्यात जात असेल तर डेफिनेटली लाईक करायला विसरायचं नाही आता आपण आतापर्यंत काय पाहिलं हा जो किडा आहे खातो काय हा मलबेरीचे पानं खातो मग मलबेरी काय असते मलबेरीच्या जाती कशा आहेत मलबेरी लावायची कशी मलबेरी येते कशी हे पाहिलं आता आपल्याला हे मलबेरीचे पानं जे आहेत तुतीचे पानं जे आहेत हे तुतीचे पानं खाणारी आळी बघायची आपल्याला आता काय बघायचं आहे हे मलबेरीचे पानं खाणारी आळी बघायची ही आळी असते कशी आता ह्या आळीला समजून घ्यायचंय ही जगते कशी हे किती दिवस असते हे काय खाते कसं खाते ओके किती प्रमाणात खाते हे सगळं आपल्याला बघायचं आहे मलबेरीच्या कीटकाचा जीवनक्रम म्हणजे त्याची जी लाईफ सायकल आहे ही लाईफ सायकल आपल्याला बघायची आहे त्या अळीचं नाव काय होतं त्या अळीचं नाव होतं बॉम्बॅक्स मोरी समजलं ही अळी जे की मलबेरीच्या पानावरती जगते किंवा तुतीच्या पानावरती जगते तिचं शास्त्रीय नाव काय आहे बॉम्बॅक्स मोरी हे तिचं शास्त्रीय नाव या ठिकाणी आहे ओके हा यस yes. आता याचा जीवनक्रम कसा आहे बघा जनरली राजांनो जे कीटक आहेत ना जे किडे आहेत आता लक्षात ठेवा जे किडे आहेत ना ह्या किड्यांचं शरीर जे आहे आपलं जसं डोकं आहे पोट आहे पाया आहेत तसे कीटक जे आहेत किंवा हे जे इन्सेक्ट आहेत ना या इन्सेक्ट शरीराचे तीन भाग पडतात ते पिलू लक्ष दे या इन्सेक्टच्या शरीराचे तीन भाग पडतात ओके पहिलं आहे कीटकांचं डोकं म्हणजे हेड त्याच्यानंतर आहे कीटकांचं थोरॅक्स ज्याला आपण बरगड्या म्हणतो आपल्या भाषेत आणि तिसरं आहे पोट ज्याला म्हणतो ऍपडॉमन जशा आपल्या शरीराला विविध अवयव आहेत हात आहे आहे डोके आहे सगळं आहे तसं त्या कीटकांना टोटल जे यांचं शरीर आहे हे शरीराला तीस वीस सेगमेंट आहेत किती आहे वीस सेगमेंट असतात आणि वीस सेगमेंट तीन भागांमध्ये डिवाइड झालेले आहेत समजलं हे वीस सेगमेंट तीन भागांमध्ये डिवाइड झालेले आहेत या वीस पैकी हेडमध्ये सहा भाग असतात थोरॅक्स मध्ये तीन भाग असतात आणि पोटामध्ये अकरा भाग असतात समजलं कीटकांचं शरीर हे एकूण तीन भागांमध्ये डिवाईड झालेलं असतं डोकं बरगड्या आणि ऍबडॉमन म्हणजे पोट म्हणा ओके आणि किती सेगमेंट असतात त्याच्यामध्ये वीस सेगमेंट असतात वीस सेगमेंट असतात ओके या वीसचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे डोक्यामध्ये सहा थोरॅक्समध्ये तीन आणि मध्ये अकरा ओके आणि ह्या थोरॅक्स आणखी डिस्ट्रीब्युशन लक्षात ठेवा फक्त आलं तर परीक्षेला एखाद्या वेळेस प्रोथोरॅक्स मेझोथोरॅक्स अँड मेटाथोरॅक्स ओके आणि जे पंख असतात कीटकांनाचे पंख असतात उडण्यासाठी हे पंख असतात यांच्या थोरॅक्सला अटॅच असतात यांच्या थोरॅक्सला अटॅच कुठल्याही कीटकाला जेव्हा तुम्ही पंख बघणार हे पंख अटॅच असतात त्याच्या थोरॅक्सला ओके okay, ज्याच्या मदतीनं तो उठतो ओके म्हणून थोरॅक्स इज कॉल्ड द विंग बिअरिंग सेगमेंट थोरॅक्सला काय म्हणतो आपण विंग बिअरिंग सेगमेंट पंख कॅरी करणारा भाग कुठला असतो थोरॅक्स आलं लक्षात यस चला पुढं बघा ही जी आळी आहे ना ह्या अळीमध्ये कंप्लीट मेटामॉर्फोसिस असत राजा जसं आपल्यामध्ये असतं बघ आपण लहान असतो तेव्हा आपल्याला शिशू म्हणतात ज्याला शी आणि सु मधला फरक कळत नाही तो शिशू हे <laughs> ज्याला शी आणि सु मधला फरक कळत नाही तो असतो शिशू ओके लहानपणी आपण शिशू असतो नंतर आपण थोडस मोठं होतो नंतर आपण चालायला लागतो चालायला लागले ला। ला आपण बोलायला लागतो बोलायला लगे आपण कुठं नाही करतो मोठेपणी ओके जसा आपला प्रवास आहे तसा हा कीटकांचा देखील प्रवास असतो जर यांनी सगळं स्टेप बाय स्टेप जर केलं अगोदर हा अंड्यांमध्ये असतो ओके नंतर याचा लार्वा बनतो नंतर याचा प्युपा बनतो आणि नंतर याचा अडल्ट बनतो ओके आपणही जन्मल्या जन्मल्या डायरेक्ट व्हॉट्सअपवरती चॅटिंग करत नाहीत आपणही जन्मल्या जन्मल्या डायरेक्ट व्हॉट्सअपवरती चॅटिंग करत नाहीत आपण अगोदर अ आ असं म्हणायला चालू करतो ओके प प प पा ठीक आहे जशा आपल्या स्टेप्स आहेत तशा कीटकांच्या देखील स्टेप्स आहेत जर कीटकांनी सगळ्या स्टेप्स व्यवस्थित पार केल्या ओके जर कीटकांनी सगळ्या स्टेप व्यवस्थित पार केल्या तर त्याला म्हणायचं असतं कम्प्लीट सगळ्याला सगळ्या प्रक्रिया त्यानं पूर्ण केल्या दॅट्स वाय याला म्हणायचं असतं कम्प्लीट मेटामॉर्फॉसिस म्हणजे त्याच्या शरीरामध्ये जे बदल होतात हे सगळे बदल स्टेप बाय स्टेप होतात कुठल्या स्टेपमध्ये होतात चार स्टेप्स मध्ये होतात त्या चार स्टेप्स कोणत्या कोणत्या आहेत पहिले असतो तो अंड्यामध्ये नंतर असतो तो अळी अवस्थेमध्ये ज्याला तुम्ही लार्वा म्हणता ओके नंतर तो येतो प्युपा अवस्थेमध्ये ज्याला तुम्ही कोश म्हणता आणि नंतर तो होतो प्रौढ म्हणजे एक लार्वा प्युपा आणि अडल्ट जर एखाद्या कीटकांनी ह्या चारही स्टेप्स पद्धशीरपणे पूर्ण केल्या तर त्याला म्हणायचं असतं कम्प्लीट मेटामॉर्फॉसिस मग कम्प्लीट मेटामॉर्पसिस म्हणजे काय पूर्ण कायांतर सगळ्या स्टेप्स त्याने पूर्ण केल्या आता बघा एखाद जर कीटक असेल त्यानं याच्यातल्या कोणत्याही दोन स्टेप्स पूर्ण केला त्याला तुम्ही काय म्हणणार इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस इथं काय म्हणणार तुम्ही त्याला अपूर्ण अपूर्ण कायांतर म्हणजेच काय इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस आलं लक्षात मग ही जी आपली आळी आहे जी आळी सिल्क वर्म बनवते जी आळी रेशीमचा धागा बनवते ह्या आळीमध्ये काय असतं इनकम सॉरी कंप्लीट मेटामॉर्फोसिस या ठिकाणी पाहायला भेटतं अगोदर ती अंडी असतात नंतर लारवा असते नंतर प्युपा होते आणि नंतर काय होते अडल्ट बनते ओके नेक्स्ट हा नंतर बघा okay? ही आळी जेव्हा ही आळी म्हणजे काय कॅटर पिलर ओके ही कशी असते बघा तुम्ही याच्या आळ्या पाहिल्या असतील आपल्या मलबेरीच्या हे पाहिले असतील आळ्या पाहिल्या असतील लांब वगैरे त्या कशा असतात दंड गोलाकार असतात या आळीचं आयुष्य जे आहे ना या आळीचं आयुष्य असतं पंचवीस ते तीस दिवस आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आपल्या घरामध्ये जी माशी असते माशी ओके स्पेशली आपण जेव्हा खा आंबे खातो आणि आंब्याचा रस जेव्हा आपण फरशीवरती सांडवतो त्या ठिकाणी त्याला लागतात माश्या तर ह्या माशांचं आयुष्य किती असतं त्याला आपण म्हणतो फ्लाय घरगुती माश्या यांचं आयुष्य माहिती आहे ग्राजू किती असतं किती असतं माहिती बिचाऱ्यांना मारत जाऊ नका तशाच मरणार आहेत त्या ठीक आहे किती दिवस असतं माहिती किती दिवस असत एकदा कन्फर्म करा माझ्या माहितीस तो त्यांचा अविषय सात दिवसांचा असत सात दिवसांमध्ये त्या त्यांना तशीच देवाज्ञा होते ओके okay. हा सात दिवस ओके okay. तसं ही जी अळी आहे ही जी सिल्कवर्म वर्म आहे म्हणून बघा आपल्याला जेव्हा तुती लागवडीचा आपल्याला जेव्हा अवेअरनेस क्रिएट केला जातो किंवा तुती लागवड बद्दल आपल्याला जेव्हा सांगतात तेव्हा शेतकऱ्याला असं सांगतात एका महिन्यामध्ये पैश एका महिन्यामध्ये पैसे असं सांगतो बघा कारण हिचं आयुष्य जे आहे हे पंचवीस ते तीस दिवसाचं असतं या पंचवीस ते तीस दिवसाच्या हिच्या लाईफ मध्ये काय करते हिच्या शरीराचे चा ही चार पाच भाग बदलते आणि लक्षात हिच्या शरीराचे भाग बदलते आता हे भाग बदलते म्हणजे काय त्याला म्हणतो आपण मोल्टिंग जसा साप कात टाकतो जसा साप कात टाकतो आणि त्याच्या शरीराला नवीन 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 करत जातं तशी ही अळी जी आहे हिच्या शरीराला नवीन 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 बनवत जाते किती वेळा बनवते अशी जसा साप कात टाकतो तशी ही अळी चार ते पाच वेळा कात टाकते ज्याला तुम्ही मोल्टिंग म्हणता ओके आणि ह्या मोल्टिंगला आपण म्हणतो इनस्टार ओके इथे एक शब्द लक्षात ठेवा त्याला आपण काय म्हणतो इनस्टार किती असतात या पाच इन्स्टार चार वेळा कात टाकते म्हणजे किती पाच इन्स्टार याच्यामध्ये घडतात आता हिचा शेवटचा जो लाईफ स्पॅन आहे बघा अवस्था कशी होती अगोदर एक होता नंतर लारवा होता नंतर प्युपा होता आणि नंतर प्रौढ झालेली होती तर ही जी शेवटची जी स्टेप आहे अळीची ही जी शेवटची जी स्टेप आहे ही भयानक राहते या स्टेपमध्ये ही भयानक खादाड बनते ओके एकदम तिला पानं जास्त प्रमाणात खायला वगैरे सगळे लागतात ओके आता या अळीच्या डोक्यावर काय असतं एक लाल ग्रंथी असते हा ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा ओके या अळीच्या डोक्यावरती ओके डोक्यावरती तुम्ही जर ती अळी जर पाहिली तर त्या अळीच्या डोक्यावरती लाळ ग्रंथी असते जशी आपले जिबेबंद लाळ तयार होते तशी हिच्या डोक्यामधनं लाळ तयार होते आणि ही काय करते तिची लाळ आहे तिच्या शरीराच्या भोवती अशी टाकत 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 जात ओके स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी मग ह्या लाळी प्रश्न जी आहे ही असं ते ककून बनवत जात असते ओके जेवढं पाण्यात जास्त खाणार तेवढी लाळ जास्त टाकत जाणार आणि त्याच्यापासून असा ककून बनवत जाते शेवटी त्या ककून मध्ये जाऊन बसते ओके त्या ककून मध्ये ती जाऊन बसते पुढे येणार आहे ते तुम्ही लक्षात ठेवा ही जे लाळ ग्रंथी आहे हिच्या कुठं असते डोक्यावरती असे ज्याला म्हणतो आपण सिल्क ग्लँड किंवा लॅबियल ग्लँड असं त्या ठिकाणी आपण म्हणतो बघा या लाळ ग्रंथीच्या स्रवातून स्वतःभोवती धागे गुंडाळण्यास सुरुवात करते ओके आता समजा हे डोकं आहे अळीस हे डोका हे काय करणार असं करत 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 शेवटी याच्यामध्ये जाऊन बसणार ओके हे शेवटी याच्यामध्ये जाऊन बसणार स्वतः भोवती धागे गुंडाळण्यालाही सुरुवात करणार आहे आणि हे धागे गुंडाळून काय करते ती कोश तयार करते दॅ कोश इज कॉल्ड एज ककून ओके आणि नंतर या अळीचे रूपांतर अवस्थेमध्ये होते नंतर याच्यामध्ये जाऊन बसतंय ओके इथपर्यंत कळलं रे राजा इथपर्यंत सांगितलेलं समजलं का एकदा दे रिस्पॉन्स बरं दे चला इथपर्यंत सांगितलेलं कळलं का चला मनातून रिस्पॉन्स द्यायचा मनातून रिस्पॉन्स द्यायचा जर सांगितलेलं समजत असेल तर बिलकुल याच्यानंतर तुम्हाला या टॉपिकला बघण्याची गरज पडणार नाही गॅरंटेड सांगतो डोक्यात गेलं यस व्हेरी गुड चला असंच भयानक बॅच मध्ये शिकवलेलं बॅच ची मुलं त्यांना माहिती असेल हा शेतकरी मासिकची पीडीएफ आहे टाकतो मी हा गौरव बॅच मध्ये टाकतो ओके हा आता ही जी कोशावस्था होते एक लारवा प्युपा ओके कोशावस्था म्हणजे काय प्युपा समजलं लाल टाकली बाजूला स्वतः 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 काय केली त्याच्यामध्ये गुंतून गेली त्याच्यामध्ये गेली ओके आता ही अलीकडील अलीकडील धाग्याद्वारे कोश निर्मिती दोन ते चार दिवसामध्ये पूर्ण होते दोन ते चार दिवसामध्ये हा सगळा कार्यक्रम आटोपतो आणि अळी काय होते ही अळी कोशा अवस्थेमध्ये जाते आणि या अवस्थेत ती काहीही खात नाही कारण तिच्या लाईफच्या ती शेवटी शेवटी येते जसा माणूस लहानपणापासून जेव्हा माथारपणाकडे जातो तेव्हा तो शेवटी जसं त्याचं अन्न बिन सगळं बंद होतं तसंच तिचा आहे कारण याची लाईफ सायकल आहे पंचवीस ते तीस दिवसाची मग ही जी शेवटची स्टेप आहे ओके कोशावस्थेची जी शेवटची स्टेप आहे ह्या मध्ये काय होतं जसं माणसाचं अन्न खाणं बंद होतं तसं या अळीचं देखील अन्न खाणं बंद होतं याच्यामध्ये ही काहीही खात नाही ओके आणि शेवटी तिने जो ककून बनवलेला असतो तिने जो कोश बनवलेला असतो हा कोश जो असतो नवाळा या कोशाचं आयुष्य असतं दहा ते पंधरा दिवसांचं समजलं या कोशाचं आयुष्य असतं दहा ते पंधरा दिवसच समजा आता तुम्हाला दाखव तुम्ही इमॅजिन करा कधी ना कधी तुम्ही ह्या मलगेरीच्या ह्या रेशीमचे कोश पाहिलेले असतील तो जर कोश तयार झाला ना तुम्हाला सात दिवसामध्ये किंवा दहा दिवसामध्ये त्याच्यापासून धागा वेगळा काढावा लागतो मला लक्षात तुम्हाला सात ते दहा दिवसांमध्ये त्याच्यापासून धागा वेगळा काढावा लागतो जर तुम्ही याच्यापासून धागा वेगळा केला नाहीत तर याच्यामधनं फुलपाखरू बाहेर येतं ज्याला तुम्ही मॉथ म्हणता हे वाळा सगळं सेरी कल्चर सगळं 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 पाहिलं ओके त्याच्यामध्ये ती आळी जी आहे त्या कोशमध्ये जाऊन बसलेली जी आळी आहे ओके ती आळी बाहेर फुलपाखरू म्हणून येऊ नये म्हणून तुम्हाला सात दिवसाच्या आतमध्ये याच्यामधनं तुम्हाला तो धागा वेगळा काढावा लागतो रेशीमचा धागा तुम्हाला तो त्या ठिकाणी वेगळा काढावा लागतो ओके म्हणून या कोशाचं आयुष्य आपण पन दहा ते पंधरा असा याच्या काढलेला आहे बघा जर तुम्ही ककून प्रश्न रेशीम काढलं नाही तर याच्यापासून काय होतं कोशाचं रूपांतर जे हे रूपांतर फुलपाखरामध्ये होतं याच्यामधनं जे फुलपाखरू आहे जी मध्ये आळी जाऊन बसलेली होती बघा मध्ये ही जी जाऊन बसलेली होती याच्यापासून डायरेक्ट फुलपाखरू तयार होणार आणि ते फुलपाखरू बाहेर आले की या ककूंचा सगळा सत्यानाश करून टाकणार तुम्हाला त्याच्यापासून धागा भेटणार नाही पुढे सांगतो मी आता श्रीकांत फक्त दमदार थोडस ओके पुढे सांगतो आता सगळी प्रक्रिया हा आता रिअरिंग ऑफ सिल्क वर्म जो आहे तुम्ही ह्या रेशीमची शेती कशी करता याच्यावरती ना याचे वेगळे वेगळे प्रकार पडलेले आहेत याला होल्टाईन नावाचा एक होल होल शब्द आहे मराठीमध्ये पण याला होल्टाईनच म्हणणार ओके जसं मी बॅच मध्ये प्रत्येकाला तुम्हाला मराठी शब्द सांगितले तसं इथं पण सांगतो एका वर्षात किती वेळा पीक घेतले जाते त्यास काय म्हणतात होल्टाईन मग जर एक घेतलं तुम्ही त्याला काय म्हणणार युनि होल्टाईन जर तुम्ही दोन वेळा पीक घेतलं तर त्याला तुम्ही काय म्हणणार बाय होल्टाईन ओके होल्टाईन म्हणजे काय एका वर्षात तुम्ही किती वेळा पीक घेता युनी होल्टाईन युनी म्हणजे एक बाय म्हणजे दोन असे याचे प्रकार पडलेले आहेत त्याचे तीन प्रकार आहेत बघा एक आहे युनी होल्टाईन दुसरा आहे बाय होल्टाईन आणि तिसरा आहे मल्टी होल्टाईन म्हणजे बघा कीटकाचे एका वर्षात दोन पेक्षा अधिक पिकले घेतली जातात त्याला काय म्हणणार तुम्ही मल्टी याच्यात बघा कीटकांचे एका वर्षात दोन पिके घेतले जाणार दोन म्हणजे बाय ओल्टाईन कीटकांचे एका वर्षात एकच पीक घेतले जाणार याला म्हणणार तुम्ही युनी ओल्टाईन हे कशाच्या बेसिसवरती पडले तुम्ही किती वेळा त्याच रिअरिंग करता किती वेळा त्याला घेता ओके हा आता हा पाठ अत्यंत महत्वाचा आहे सगळे अळी आहे त्या अळीनं ककून बनवले सगळे पांढरे ककून बनवले तुम्हाला आता त्याच्यापासून काढायचं राजांनो धागा तुम्हाला त्याच्यापासून वेगळे करायचे तुमचं रेशीम आणि तुमच्याकडे काय असा पांढरा ककून आहे बघा ठीक आहे हा 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 इकडे बघा इकडे बघा बाँ, की असा पांढरा ककून आहे तर हे करताना तुम्हाला विशिष्ट प्रोसेस फॉलो करावी लागते तुम्हाला हे करताना विशिष्ट प्रोसेस फॉलो करावं लागते विशिष्ट प्रक्रिया तुम्हाला करावं लागते आता या प्रक्रियेमध्ये काय काय भाग येतात बघा पहिला भाग येतो याच्यामध्ये ये स्टिपलिंग पहिला भाग येतो हा शब्द लक्षात ठेवा पहिला भाग येतो स्टिपलिंग आता तुम्हाला एकदम साध्या भाषेमध्ये सांगतो स्टिपलिंग म्हणजे काय तुम्हाला मी काय सांगितलं हा कोश आहे ह्या कोशाच्या मध्ये कोण आहे आळी आहे जर तुम्ही ह्या सात दिवसांमध्ये याच्यापासून धागा वेगळा नाही केला तर ह्याळी काय होणार होती फुलपाखरू होणार होती बरोबर मग तुम्हाला पहिलं काम हे करावं लागणार आहे इथे तुम्हाला हिंसा करावी लागणार आहे तुम्हाला या अळीला मारावं लागणार आहे आणि त्या मारण्याची प्रोसेस इज कॉल्ड ॲज स्टिपलिंग ओके ही जी अळी मारण्याची बघा ककून पासून रेशीम धागा काढण्यासाठी प्रथम पहिल्यांदा ककूनच्या आतील हा जो अळी आहे हा जो कोश आहे हा कोश मारायचा आता मारायचा म्हणजे काय वरून मारायचं नाही तुम्हाला काय करावं लागतील हे जे ककून आहेत हे ककून काय करायचे तुम्ही साठ डिग्री सेल्सिअस पाण्यामध्ये किती साठ डिग्री सेल्सिअस पाण्यामध्ये तुम्ही हे जे ककून आहेत सगळे टाकायचे त्या अळीला गरम लागणार ओके तिला चटके बसणार आणि चटके बसले किती आतमधले आतमध्ये मरून जाणार धिस प्रोसेस इज कॉल्ड एज स्टिपलिंग दिस प्रोसेस इज कॉल्ड एज स्टिपलिंग आता काम आपलं पूर्ण झालेलं आहे ओके काम सगळं पूर्ण झालेलं आहे ही प्रक्रिया आपण इरी सिल्क वर्म मध्ये करत नाही कुठल्या मुगा सिल्क वरम मध्ये करत नाहीत म्हणून त्याला म्हणायचं असत अहिंसा रेशीम समजला तर आता जास्त चांगलं समजलेलं असेल बघा एकदा तुम्ही अळी मारली याच्यातली नंतर तुम्हाला करायची असते रीलिंग रील रीलला धागा असतो ना रीलला कसा धागा असतो तसा धागा वेगळा काढायचा याला म्हणायचं असतं रीलिंग बघा रिलिंग काय असतं गरम पाण्यामुळे रेशीम धागा ढिल्ला होतो गरम पाण्यामध्ये ककून टाकला होता अळीला मारलं होतं पाण्यामध्ये टाकलं की ते धागा नरम होणार नंतर काय करायचं त्याच्यापासून धागा असा वेगळा करायचा ओके गरम पाण्यामुळे रेशीम धागा ढिला होतो ओके आणि ककून पासून धागा काढण्याच्या प्रक्रियेला म्हणायचं असतं रिलिंग ओके आता पुढं बघ काय होत हा जो तुम्ही धागा काढला तो काढला ओके तो कसा असणार आहे कच्च्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे ओके कच्चा मध्ये असणार okay? आहे म्हणून त्याला म्हणायचं असतं रॉ सिल्क म्हणून त्याला काय म्हणायचं असतं रॉ सिल्क परत त्याच्यावरती प्रक्रिया करून तुम्हाला तो धागा वेगळा आणखी चांगला स्ट्रॉंग करायचा असतो एका ककून पासन जवळपास एक हजार ते दीड हजार मीटर ओके okay? एक हजार ते दीड हजार मीटर असा धागा तयार होणार एका ककून पासून ओके okay? एक हजार ते दीड हजार मीटरचा असा धागा एका कोकून प्रश्न बनणार आहे जे पहिल्यांदा बाहेर आलं जे पहिल्यांदा तुम्ही धागा काढला त्या धाग्याला काय म्हंटलेला आहे ये प्रश्न येऊ शकतो त्याला तुम्ही काय म्हटलं रॉ सिल्क म्हटलेला आहे ओके okay? कच्चा धागा पुढं बघा काय होत नंतर काय केलं तुमच्याकडे जो कच्चा धागा आहे कच्च्या धाग्याला तुम्हाला परफेक्ट करायचंय ओके okay? चांगलं करायचंय मग बघा काय करता कच्च्या रेशीमला गरम पाण्यातून उकळून ऍसिड द्वारे धुतलं जातं आणि या धाग्यामुळे त्याला मजबूती म्हणते मजबूती मिळते म्हणून त्याला काय म्हणायचं स्पिनिंग ओके पहिलं तुम्ही काय केलं स्टिपलिंग केलं नंतर तुम्ही काय केली रीलिंग केली रीलिंग मधनं तुम्हाला काय भेटलं रॉ सिल्क भेटलं रॉ सिल्क म्हणजे काय कच्चा धागा भेटला कच्च्या धाग्याला परत तुम्ही काय केलं ऍसिड मध्ये मुळवलं ओके आणि नंतर तुम्हाला परत आणखी चांगला धागा बसला ह्या प्रक्रियेला काय म्हटलं तुम्ही स्पिनिंग असं म्हटलं या प्रोसेसला काय म्हटलं स्पिनिंग आणि त्या स्पिनिंग केल्याच्या नंतर जो धागा तयार झाला त्या धाग्याला म्हटला तुम्ही रेशीमचा धागा त्याला तुम्ही काय म्हणणार फायबर सिल्क म्हणणार ओके आणि या धाग्याची कतई केली जाते कतई म्हणजे जा काय स्पिनिंग ओके हा एक संज्ञ आणखी एक लक्षात ठेवा ज्याचं नाव आहे स्पून सिल्क काय नाव आहे स्पून सिल्क स्पून सिल्क काय असतं बघा खराब ककून पासन किंवा कचऱ्यात टाकलेल्या खराब फायबर सिल्क वरचा जो होता तो या फायबर सिल्कपासून जे रेशीम तयार होते त्याला म्हणायचं असतं स्पून फिल्क ओके म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा कच्च्या किंवा खराब धाग्यापासनं ओके खराब रेशीम जे तुम्ही तयार केलेला असेल त्याला तुम्ही काय म्हणणार स्पून काय त्याचं ना हा स्पून सिल्क असं तुम्ही त्याला म्हणणार ओके हा पुढचा एक लास्टचा पॉइंट आहे रेशीम मध्ये रेशीमचा जो ककून असतो या ककून मध्ये जे आहे या ककून मध्ये दोन प्रोटीन असतात लक्षात ठेवा या प्रोटीनचे नाव प्रोटीन विचार या प्रोटीनचे नाव परीक्षेला येणार आहेत बाळा परीक्षेला येणार आहेत तुम्हाला विचारणार ओके रेशीमच्या कोशामध्ये रेशीमच्या कोशामध्ये कुठल्या प्रकारचं प्रथिन असतं कोणत्या प्रकारचं प्रोटीन असतं त्या प्रोटीनचे नावं झोपेतून जरी मी उद्या विचारले तरी तुला आठवले पाहिजे लक्षात ठेव फायब्रॉईन आणि सोरोसिन ओके किंवा सेरिसिन कोणते आहेत दोन प्रोटीन याचे फक्त नाव लक्षात ठेव तुला मार्क देऊन जातील आणि त्यावेळेला माझी आठवण तुला येणार हे दोन प्रोटीन असतात याचे नाव लक्षात ठेवा फायब्रॉईन अँड सेरेसिन नावाचे दोन प्रथिने असतात दोन प्रोटीन असतात कशामध्ये असतात हे सेरिकल्चरच्या ककून मध्ये hmm. पुढ आता या मलबेरीवरती ती जी अळी आहे ना या अळीला वेगळे वेगळे डिसीज होतात आणि हे डिसीज अत्यंत महत्वाचे आहेत तुम्हाला परीक्षेला याच्यावरती प्रश्न पाहायला भेटणार आहे दोन मिनिट मी तुम्हाला फक्त एक व्हिडिओ प्ले करून दाखवतो तो, तो लक्षात ठेवा फक्त लावा तो व्हिडिओ हा व्हिडिओ फक्त बघून घ्या हॅलो स्टुडंट सेरिकल्चरच्या सिल्क वर्म वरती हंड्रेड अँड वन पर्सेंट क्वेश्चन येतो एक्झाम कुठली असू दे त्याच्या डिसिजेस वरती मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो त्या शॉर्ट ट्रिक ने सगळे डिसीज तुमच्या लक्षात राहतील शॉर्ट ट्रिक आहे एफ एम जी पी एस एफ स्टँड फॉर फ्लॅचरी एम स्टँड फॉर मस्कर जी स्टँड फॉर ग्लासरी पी स्टँड फॉर पेब्रिन अँड एस स्टँड फॉर सेफ्टी कॅमेरा यू सो मच समजलं पी के अॅग्री अकॅडमी जेव्हा बाल्य अवस्थामध्ये होती ठीक आहे तेव्हा आता व्हिडिओ आहे ठीक आहे नवीन नवीनचा व्हिडिओ आहे हे सिल्क वर मूर्ती कमेंट लावा कमेंट कमेंट हा सिल्क वर मूर्ती होणारे डिसिजेस आहेत ओके तो जो व्हिडिओ पाहिला ना हा हे सिल्क वर मूर्ती येणारे एवढे डिसिजेस आहेत ठीक आहे हा हे डिसिजेस लक्षात ठेवा आता तुला काय विचारतात मी सांगतो तुला फक्त सिल्क वरमचे किंवा मलबेरीचे जे डिसीज आहेत ना जे रोग आहेत ह्या रोगांची नावं जी मी तुम्हाला शॉर्ट टिक सांगितली एफ एम जी पी एस फक्त यांचे नाव आणि हा रोग होतो कशामुळे फक्त एवढं लक्षात ठेव हो। बस हा व्हायरसने होतो हा जीवाणीमुळे होतो विषाणूमुळे होतो का प्रोटोज होतो कशामुळे होतो एवढंच परीक्षेला विचारणार ओके पहिला डिसीज बघ पहिला डिसीज कुठला आहे पेब्रेन ओके हा पेब्रिन नावाचा जो डिसीज आहे हा रोग होतो प्रोटोज लक्षात ठेव हे हो। परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे राजा पी पी पेब्रिन प्रोटोझोवा ओके नोसेमा बॉम्बॅक्स असं त्याचं नाव आहे ओके त्यामुळं काय होतं आळ्यांवरती असे काळे डाग पडतात हे जे डाग पडलेत ना धिस डिसीज इज कॉल्ड पेब्रिन आणि हा होतो कशामुळे दुसरा एक आहे फ्लॅचेरी नावाचा डिसीज आहे दुसरा कुठला आहे फ्लॅचेरी नावाचा डिसीज आहे हा होतो जीवाणीमुळे आता एफ बी किंवा तुम्ही असं म्हणू शकता तुम्हाला समजावं म्हणून बी एफ हा हा शब्द तुम्हाला चांगला लक्षात असेल ठीक <laughs> आहे हा शब्द तुम्हाला चांगला समजेल एक तर एफ बी फेसबुक लक्षात ठेवा किंवा बी एफ लक्षात ठेवा उलट करू नका फक्त ओके okay? okay? फ्लॅचेरी नावाचा डिसीज होतो जीवाणूमुळे आणि जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया त्या बॅक्टेरियाचं नाव आहे स्ट्रेप्टोकोकस किंवा बॅसिलस थ्रुजेने ओके किंवा स्टॅफेलोकोकस एक आहे स्ट्रेप्टोकोकस दुसरा आहे बॅसेलोकोकस ओके हे समजलं फ्लारी फेसबुक आणि वरच पीपी पेब्रिन प्रोटोजोवा फेसबुक फ्लॅचरी इज ड्यू टू बॅक्टेरिया बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू लगेच फॉरेन मधून आल्यासारखं हो करू नको मला काहीच कळून झालं इंग्लिश मधलं हा नंतर आहे ग्रासरी नावाचा डिसीज नंतर आहे ग्रासरी नावाचा डिसीज ओके हा होतो मुळे ओके जीव्ही ग्रासेरी हा कशामुळे होतो मुळे हा रोग आळ्यांना बॉक्स मोराय न्यूक्लियर पॉलिहायड्रोसिस व्हायरस ज्याचं नाव आहे बी एम एन पी व्ही ओके बी एम एन पी व्ही न्यूक्लियर पॉलिहायड्रोसिस व्हायरस तुम्हाला फक्त विचारतात सिल्कवर्म मध्ये वायरसमुळे किंवा विषाणूमुळे कोणता रोग होतो त्या रोगाचं नाव आहे ग्रासेरी त्या रोगाचं नाव आहे ग्रासेरी यामुळे आळ्यांचे कात टाकणे कात टाकणे स्टार पाच स्टार मोल्टिंग साप जसा कात टाकत होता तशी कात बाहेर टाकली होती हे असे टाकत नाहीत ह्या फुगतात आणि मरतात ह्या रोगामध्ये होतं काळे डाग मध्ये पडत होते आणि हा आहे एक आहे मस्करडाईन ओके हा मस्करडाईन जो होतो हा बुरशीमुळे होतो मेल फिमेल हा बुरशी म्हणजे काय फंगस कालची पाहिलेली आपण जी अळंबी होती ही अळंबी काय फंगस आहे हा कशामुळे होतो बुरशीमुळे होतो काय होतं राजा बुरशीमुळे मस्कर्डाईन नावाचा डिसीज होतो हा रोग आळ्यांना बुरशीमुळे काय नाव आहे त्याचं बेवेरिया बॅसियाना हे नाव सुद्धा लक्षात ठेवा बेवेरियाना बॅसियाना ओके याच्यामुळे होतं आणि यामुळे आळ्या ज्या आहेत त्या अकार्यक्षम होतात ऍक्टिव्ह राहत नाहीत ओल्सर डाग पडतात आणि आळ्या मेल्यानंतर कठीण बनतात एकदम हार्ड अशा बनून जातात ओके okay? डिसीज ला राहतील का लक्षात मला एकदा डिसीज कमेंट करा आणि कशा कशामुळे होतात शॉर्ट फॉर्म मध्ये मध्ये टाका फास्ट चला डिसीज फास्ट शॉर्ट शॉर्ट फॉर्म जरी टाकले तरी सफिशियंट आहेत कोणता डिसीज कशामुळे होतो फास्ट कमेंट मध्ये टाकाय कारण इथे तुम्हाला प्रश्न राहणार आहे यस पीपी प्रोटोजोआ पेब्रिन बी एफ ओके फ्लॅचरी बॅक्टेरिया जीव्ही ग्रासेरी व्हायरस आणि मेल फिमेल मस्करडाईन फंगस यस व्हेरी गुड एफ बी चला क्लिअर हां राईट right. हे झाले यांचे डिसीज आता याच्यावरती काही पेस्ट येतात बघा ही पेस्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवा तुम्हाला याच्यावर प्रश्न राहील म्हणजे राहील हे झाले डिसिजेस ओके डिसिजेस कुठले होते एफ एम जी पी एस ओके फ्लॅचरी मस्कडाईन ग्रासरी पेब्रिन हे झाले डिसिजेस आता याच्यावरती काही कीड पण येतात या आळ्यांवरती काही कीड पण येतात यांची सगळ्यात सिरियस कीड कुठली आहे बघा जिचं नाव तुम्ही कायमचं लक्षात ठेवा या पेस्टचं नाव आहे उजी फ्लाय फ्लाय म्हणजे माशी उजी फ्लाय नावाची माशी जी आहे ही आळ्यांसाठी खूप त्रासदायक असते ओके जशा माश्या असतात आपल्या घरातल्या त्या माश्या काय करतात हे माशीचं नाव आहे उजी फ्लाय ही माशी काय करते या आळीच्या पोटामध्ये एंट्री करते काय करते या आळीच्या पोटामध्ये एंट्री करते आणि तिला खाते आतमधून ओके खाल्ले की ती बिचारी मरते ओके अशी डिसीज आहे असं ह्या पेस्टचं नाव आहे ओझी फ्लाय तिचं नाव बघा एक्झोरिटा बॉम्बॅसिस हे नाव लक्षात ठेवा एक्झोरिटा ओके okay, एक्झोरेस्टा हे याच नाव आहे ठीक आहे पूर्ण आता काही वन लाइनर लक्षात ठेवा मुगा रेशीम जगामध्ये फक्त भारतात तयार होते आणि भारतात कुठं तयार होतं हे आसाममध्ये तयार होतं यामध्ये नव्वद टक्के रेशीम उत्पादन मलबेरी रेशीमचं होतं ओके okay? भारतात मलबेरी जी आहे नव्वद टक्के आणि इतर रेशीमचे दहा टक्के उत्पादन होतं समजलं मलवेरीचं भारतामध्ये नव्वद टक्के म्हणजे भारतामध्ये भारता कुठली जास्त मलबेरी लावतो आपण ओके कुठली स्पेसिज लावतो मलबेरी ठीक आहे आसाम मणिपूर मेघालय यामध्ये देशातील नव्वद टक्के एरी रेशीम मुगा आणि एरी या दोन्ही कुठे येतात आसाम मेघालय मणिपूर सगळा आपला हा इकडचा भाग ओके ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया जगात रेशीम उत्पादनात चीनचा चायनाचा प्रथम क्रमांक लागतो भारताचा द्वितीय क्रमांक लागतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रेशीम उत्पादन तुती रेशीमचे होते तुती म्हणजे कुठला मलबेरी महाराष्ट्रात ओके कारण एरी रेशीम हे जे सकल, ते सगळं मेघालय बेगाले तिकडेच आहे महाराष्ट्रातील तुती लागवडीखालील जिल्हे जालना औरंगाबाद बुलढाणा बीड अहमदनगर अमरावती अकोला आता काही संस्था आहेत बघा रिलेटेड याच्या रिलेटेड काही संस्था आहेत ह्या संस्था तुम्हाला विचारणार पेपरमध्ये लक्षात ठेवा फास्टमध्ये पहिलं आहे केंद्रीय रेशीम मंडळ म्हणजे सेंट्रल सिल्क बोर्ड है वा, हे आहे बेंगलोरला लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर आहे सेंट्रल सेरिकल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सेंट्रल सेरिकल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे पण मैसूर कर्नाटक याला कारण काय टिपू सुलतान कारण याला टिपू सुलतान जसं भारतामध्ये कोरियामधनं आलं तसं खाली भारतामध्ये प्रसार कुणी केला टिपू सुलतानने साऊथ इंडियामध्ये जास्त प्रसार केला आणि तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं जसं आळंबीचं सोलंडा रिसर्च इन्स्टिट्यूट होतं ओके कारण तिथं त्याचं प्रोडक्शन जास्त होतं म्हणून रिसर्च इन्स्टिट्यूट तिथं आहे म्हणून हे सेंट्रल सेरिकल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कुठं आहे मैसूर कर्नाटक सेंट्रल सिल्क बोर्ड बेंगलोर त्याच्यानंतर बघा सेंट्रल सेरिकल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बहिरामपूर ठीक आहे पश्चिम बंगाल सेंट्रल टसर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रांची झारखंड टसर सिल्क जे आपण पाहिलेलं होतं ठीक आहे असे काही इन्स्टिट्यूट आहेत चलो बस आता कळलं का मला सांगा वाटतो का तुम्हाला तुमचा मार्क जाईल वाटतं का तुम्हाला कळलं का सांगा पेमेंट झालंय पण बॅच आली नाही सिस्टमॅटिकॉस्टर याला पेमेंट करा ओके नंबर जे आहे बॅच जी आहे ही डोळे लँग्वेज मध्ये आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये इंग्लिश मधले लेक्चर जे आहेत मी फक्त हॉर्टिकल्चर सोडून ओके हॉर्टिकल्चर मी याच्यामध्ये इंग्लिशमध्ये शिकवलेलं आहे इंग्लिशमध्ये शिकवताना अशाच पद्धतीने मराठीमध्ये पण प्रोना केलेले आहेत त्यामुळे मी हॉर्टिकल्चर सोडून बाकीचे सगळे सब्जेक्ट असेच याच पद्धतीने बॅच मध्ये मराठीमध्ये घेणार आहे ओके बॅच जॉईन करण्यासाठी हे जे नंबर आहेत त्याचा एकदा स्क्रीनशॉट काढा या नंबरवरती तुम्ही कॉल करून बॅच बद्दलची इन्फॉर्मेशन विचारू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे ओके okay? ऍप्लिकेशनची लिंक देखील त्या ठिकाणी दिलेली आहे जे विद्यार्थी चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा परवाला आपण मार्केटचे स्ट्रक्चर बघणार आहेत ओके okay? परवा आपलं लेक्चर होणार आहे परत ओके okay? बाजारपेठांचे प्रकार जे आहेत मार्केट टाईप्स ऑफ मार्केट इकॉनॉमिक्स मधला भाग बघणार आहेत परवाला लेक्चर होणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून ठेवा ओके जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला पीडीएफ ही पीडीएफ तुम्हाला याच्यामध्ये येऊन जाईल ओके पी काय अकॅडमी टेलिग्राम टेलिग्रामवरती हो येईल पीस फक्त याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या बद्दल जेवढा इन्क्वायरी तेच तुम्हाला म्हणतोय मी की सुरुवातीला मला याचा त्रास जास्त होतोय ठीक आहे बद्दलच्या इन्क्वायरी ऑफिसला कंटिन्युअसली आहे त्यामुळे याचा एकदा स्क्रीनशॉट काढा याच्यावर सगळ्या फीस आणि सगळं दिलेलं आहे ठीक आहे दोज हु आर विलिंग टू जॉईन द बॅच याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि या पद्धतीनं प्रोसेस करा चलो खूप भारी शिकवलं सर ओके थँक्यू 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 सो मच तुमचे जे हर्ड्स येत आहेत याच्यामधनं तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत ओके आम्ही घेतली आहे बॅचच्या मध्ये पण मराठी लेक्चर ऍड होईल का होणार होणार आहे आहे चला ओके बॅच बद्दलची काही जरी इन्क्वायरी असेल तरी ह्या नंबरवरती कॉल करून तुम्ही विचारा चला थांबूयात आपण याच ठिकाणी लेक्चर आवडला असेल तर डेफिनेटली तुमच्या मित्रांसोबत शेअर करा लाईक करा ओके मित्रांपर्यंत बॅच बद्दलची इन्फॉर्मेशन आवर्जून